या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेगवान बातम्या आपण दिवसभरातल्या या बुलेटिनमध्ये बघूया. सुरुवात करूया. विनाअनुदानित गॅस सिलेंडरची किंमत तब्बल 145 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. मुंबईमध्ये एका सिलेंडरसाठी आता 830 रुपये मोजावे लागणार आहेत. गॅस सिलेंडरच्या किमतीचा दर महिन्याला आढावा घेतला जातोय. केंद्र सरकारकडून वर्षाला 12 सिलेंडरवर अनुदान दिलं जात आहे, तर त्यापुढचे सिलेंडर हे बाजारभावानेच घ्यावे लागतात, त्यामुळे पुन्हा एकदा ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधींची उधळपट्टी होत असल्याचं समोर आलंय. 15 बंगल्यांवर 31 कोटी खर्च होणार असल्याची माहिती आहे. साधारणतः एका बंगल्यावर 80 लाख ते 1.5 कोटींचा खर्च असणार असून यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं 31 बंगल्यांकरता निविदाही काढल्या आहेत. सगळ्यात जास्त खर्च रॉयल स्टोन बाळासाहेब थोरातांचा आणि रामटेक छगन भुजबळांचा या बंगल्यावर खर्च होतो. रॉयल स्टोनसाठी 1.81 कोटी तर रामटेकसाठी 1.48 कोटी खर्च आहे. प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सरकारनं खुशखबर दिली आहे. गेले अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या 5 दिवसांचा आठवडा मंजूर करण्यात आलाय. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय 29 फेब्रुवारीपासून लागू करण्यात येईल. हा आठवडा करताना कर्मचारी यांना उर्वरित दिवसाला 45 मिनिटं अधिकचं काम करावं लागणार आहे. बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला घरचा आहेर दिला. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 5 दिवसांच्या आठवड्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्यानंतर बच्चू कडूंनी आपला संताप आणि राग व्यक्त केला. राज्यातील सगळ्या विभागांच्या शाळांमध्ये 1 ते 10 वी पर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य करण्यात येणार आहे. येत्या अधिवेशनात यासंदर्भात विधेयक आणणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री सुभाष देसाईंनी केली. यामध्ये सगळ्या विभागांचा सहभाग असेल. मराठी भाषेचा प्रसार आणि वापर अधिक व्हावा यामागचा हा हेतू आहे. दिल्लीप्रमाणेच आता महाराष्ट्रातही वीज पाणी मोफत देण्याची मागणी जोर धरू लागली. महाविकास आघाडी सरकारनं वीज आणि पाणी देण्याचा विचार करावा अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केली आहे. पण कृषी मंत्री दादा भुसेंनी सावध पवित्रा घेतला. सगळ्या गोष्टी मोफत देता येत नाहीत, सरकारकडे निधी किती आहे हेही पाहावं लागतं असं भुसे म्हणाले. तर किरीट सोमय्यांनी यावरून महाविकास आघाडीला टोला लगावला. राज्यातील सगळ्या महाविद्यालयांमध्ये 19 फेब्रुवारीपासून सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीत गायन करणं अनिवार्य करण्यात येणार आहे. यासंदर्भातला GR लवकरच काढण्यात येणार आहे. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनीच ही माहिती दिली. आज त्यांनी पुण्यात शिक्षण संस्था चालकांची आढावा बैठकही घेतली. मराठवाडा वॉटर ग्रीड रद्द होणार नसल्याचं अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं. वॉटर ग्रीड आणि पाणीस्थितीचा आढावा घेतल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच पाण्यावरून राजकारण नको असंही अशोक चव्हाण म्हणाले. मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील होते, मात्र सरकार बदलल्यावर वॉटर ग्रीड संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. आता अशोक चव्हाणांनी हा प्रकल्प रद्द होणार नसल्याचं स्पष्ट केलंय आणि वॉटर ग्रीडच्या प्रकल्पात अडथळे येणार नाही हेही आता स्पष्ट झालंय. मनसेनं आपल्या झेंड्यात बदल करून राजमुद्रा आणली खरी, परंतु आता या प्रकरणी राज्य निवडणूक आयोगानं मनसेला नोटीस धाडली आहे. यासंदर्भात संभाजी ब्रिगेड, जयहोप फाउंडेशन आणि अखिल भारतीय मराठा महासंघानं निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारींची निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेत मनसेला नोटीस पाठवली आहे. मनसे पक्षाच्या सरचिटणीसांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. लोकसंख्या नियंत्रणाबाबत शिवसेना खासदार अनिल देसाईंनी राज्यसभेमध्ये खासगी विधेयकाचा प्रस्ताव दिलाय. 2 अपत्य असणाऱ्यांना शिक्षण नोकरीमध्ये सवलती मिळाव्यात आणि करसवलतही मिळावी असा प्रस्ताव त्यांनी मांडलाय. कुटुंब नियोजन पद्धतीला शिस्त लागण्याकरता आपण हा प्रस्ताव मांडल्याचं त्यांनी म्हटलंय. हिंमत असेल तर निवडणुका लावा, मग दाखवतो भाजप काय आहे अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सत्ताधारी पक्षांना आव्हान दिलंय. ते उस्मानाबादमध्ये बोलत होते. जमत नसतानाही तिन्ही पक्षांना एकत्र येणं हाच आमचा विजय आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान यावेळी आपच्या विजयावरून चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर तोफ टाकली. चंद्रकांत पाटलांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची नक्कल केली. मंदीवरून थोरातांनी मोदींवर टीका केली होती. यावर थोरातांना मंदी कळलीये का असा प्रश्न करत पाटलांनी त्यांची नक्कल केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज खुर्चीवरून पडता पडता वाचले. सोलापुरात शासकीय विश्रामगृहात ते पत्रकार परिषद घेत होते. ते बोलताना अचानक मोठा आवाज झाला, खुर्चीचा रॉड तुटला आणि ते पडू लागले. पण समोर असलेल्या टेबलचा आधार घेऊन पाटलांनी स्वतःला सावरलं. मी पालकमंत्री आहे तोपर्यंत जिल्ह्यात अवैध धंदे चालू देणार नाही असं वक्तव्य केलंय. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी ते बुलडाणा जिल्ह्यातील चिखली इथं नागरिक सत्कार समारंभामध्ये बोलत होते. त्यावेळी शहरातून भव्य मिरवणूक त्यांची काढण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यात अवैध धंदा जोरात सुरू असल्याची माहिती मिळते. यापुढे जिल्ह्यात गुटखा विक्री, जुगार, वरलीवटका, अवैध दारू विक्री यासारखे अवैध धंदे चालणार नाहीत, त्यांना जिल्ह्यात थारा दिला जाणार नाही असं विधान त्यांनी कार्यक्रमामध्ये केलं.
शिवथाळीला टक्कर देण्यासाठी भाजपने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचं औचित्य साधून दीनदयाळ थाळीला सुरुवात केली. पंढरपुरात माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. पंढरपूरमधील स्त्री महिला उद्योगमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडेंनी भांडेवाडी इथल्या डम्पिंग यार्डची अचानक पाहणी केली. यावेळी त्यांनी एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या उपक्रमाची माहिती घेतली. मात्र या उपक्रमाचा बोजवारा उडाल्याचं लक्षात येताच कामगिरी दाखवा अन्यथा कारवाईला सामोरं जा असा इशारा त्यांनी यावेळी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिला. नाशिकमधल्या मनसे कार्यकर्त्यांनी रोड रोमियोना चांगलाच चोप दिला. मुलींची छेड काढणाऱ्यांना मनसे कार्यकर्त्यांनी हा धडा शिकवला. शहरातील नेहरू उद्यान परिसरात नेहमी छेडछाडीचे प्रकार होतात अशा तक्रारी वारंवार तरुणींनी केल्या होत्या. अखेर पाळ ठेवून या रोड रोमियोंना मनसैनिकांनी चोप दिला. साताऱ्याची अश्विनी पाटील ही तरुणी वुहानमध्ये अडकून पडली असून तिनं आपल्याला परत येण्याचं आवाहन व्हिडिओद्वारे केलं आहे. तिला सरकार मदत करणार असल्याची आशा तिच्या आईवडिलांना आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चीनमध्ये अडकलेल्या साताच्या अश्विनी पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी पृथ्वीराज चव्हाणांनी अश्विनी यांच्याशी संवाद साधताना सध्या वुहान इथल्या उपलब्ध सुविधांबद्दल माहिती घेतली आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. कोरोना व्हायरसच्या भीतीपोटी चिकन मटण विक्री व्यवसायामध्ये कमालीची घट झालेली असून विदर्भात हा व्यवसाय निम्म्यावर आला आहे. शिवाय अंडी विक्रीवरही त्याचा मोठा परिणाम झाला असल्याची माहिती विदर्भ पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष राजा दुधबुडे यांनी दिली आहे. सोशल मीडियाद्वारे कोरोना व्हायरस संदर्भात चिकन आणि अंडी खाऊ नका अशा पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. दरम्यान या अफवा असल्याचं सरकारनं याआधीच सांगितलं आहे. औरंगाबादमध्ये कोरोना व्हायरसमुळे चिकन आणि मटण विक्री व्यवसायावर विपरीत परिणाम झाल्याची माहिती आहे. कोरोनाच्या धसक्यानं नागरिकांनी चिकन खाणं सोडलंय त्यामुळे चिकन व्यवसायामध्ये 70% घट झाली. महात्मा गांधीजींची हत्या केल्यानंतर अजूनही काही धर्मांध त्यांचे विचारही संपू पाहत आहेत. मात्र देशात सरकारी धोरणांविरुद्ध रस्त्यावर उतरलेले लोक अजूनही गांधीजींच्याच मार्गाने आंदोलन करत असल्यानं त्यांचे विचार कधी संपणार नाहीत असं मत ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत अन्वर राजन यांनी मांडले. ते महात्मा गांधीजींच्या अस्थिविसर्जन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. पिंपरीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली वणंद इथल्या माता रमाई विश्रांतीगृहाचा लोकार्पण सोहळा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर आणि आमदार भाई गिरकर यांच्या हस्ते करण्यात आला. वणंद गाव माता रमाईचं माहेर आहे. या ठिकाणी लाखो बौद्ध बांधव नतमस्तक होण्यासाठी येत असतात. देशभरात सुमारे 5,000 पेक्षा जास्त ग्रंथालयांची निर्मिती करणाऱ्या ज्ञान के या प्रख्यात ग्रंथालय आणि सासवडमधील कमलाबाई मुठा कन्याशाळा यांच्या वतीनं आंतरराष्ट्रीय रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. ग्रामीण भागात वाचन संस्कृती वाढीस लागावी म्हणून या रॅलीचं आयोजन केलं गेलं होतं. यावेळी वाचा लिहा बोला असा नारा देण्यात आला. मुंबई पूर्व उपनगरातील घाटकोपर विद्याविहार चेंबूर या विभागातील नागरिकांना घाटकोपर अंधेरी लिंक रोडवरील लक्ष्मीनगर नाल्यावरील पूल आणि दुसरा लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पाईपलाईन रोडवर असलेल्या नाल्यावरील पूल बंद झालाय. त्यामुळे गेल्या 9 महिन्यांपासून त्रासाला सामोरं जावं लागतंय. तर राजावाडी रुग्णालय आणि लोकमान्य टिळक टर्मिनसला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील निळकंठ नाल्यावरील पूल पूर्णतः बंद आहे. त्यामुळे गेले 9 महिने त्रास होतो आहे. या सगळ्याचा नागरिकांना प्रचंड त्रास होत असून ते आपला रोष व्यक्त करू लागलेला आहे. कल्याणच्या मोहने फाटा इथं डंपर बंद पडल्यानं रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. डंपर तब्बल 25 मिनिटं रेल्वे रुळांवरच अडकला होता ज्यामुळे मुंबई आणि कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक विलंबानं सुरू होती ज्याचा प्रवाशांना नाहक त्रास झाला. कोल्हापूरजवळ पुणे बंगळुरू महामार्गावर विकासवाडीजवळ गॅस कंपनीच्या ट्रकला आग लागल्याची घटना घडली. ट्रकमध्ये एचपी गॅस कंपनीचे सिलेंडर होते. यावेळी सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या मदतीनं ही आग आटोक्यात आणण्यात आली. अंबरनाथ तालुक्यातील प्रसिद्ध आणि 300 वर्षांची परंपरा असलेल्या मुळगावच्या खंडेरायाच्या यात्रेला मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. जेजुरीनंतर खंडेरायाच्या 12 स्थानांपैकी ठाणे जिल्ह्यातील मुळगावचं खंडोबाचं मंदिर हे एकमेव स्थान आहे. यावेळी हजारो भक्तांनी नवसाला पावणाऱ्या खंडेरायाचं दर्शन घेतलं आणि या यात्रेत सहभाग नोंदवला.